पेट्रोलच्या किमतीचा भडका उडाला आणि राज्यभरात त्याचे असे तीव्र पडसाद उमटले. सरकारच्या निर्णयाविरोधात ठिकठिकाणी बंद, रास्ता रोको आणि निषेधाच्या घोषणा गाजत होत्या. डोंबिवलीत आरपीआय कार्यकर्त्यांनी रेल रोको करण्याचा प्रयत्न केला. ऐन गर्दीच्या वेळी कार्यकर्त्यांनी सीएसटीकडे जाणारी लोकल रोखून धरल्यानं काही काळ प्रवाशांचा खोळंबा झाला होता. यानंतर या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. महागाई ताबडतोब थांबवली पाहिजे, नाहीतर आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली या आंदोलन डोंबिवली शहरात ठाणे जिल्ह्यामध्ये हे आंदोलन आम्ही जारी ठेवू. नागपूरमध्ये तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हिंसक आंदोलन करत एका बसची तोडफोड केली. तसंच नागपूरच्या दौऱ्यावर आलेले रस्ते वाहतूक मंत्री सीपी जोशी यांना काळे झेंडे दाखवून त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानं परिस्थिती नियंत्रणात आली. सोलापूरमध्ये भाजपनं रास्ता रोको केल्यानं सोलापूर विजापूर हायवे काही वेळ ठप्प झाला होता. या आंदोलनात भाजप कार्यकर्ते मोटरसायकलीचं प्रतिकात्मक दहन करत असताना मोटरसायकलीतल्या पेट्रोलचा भडका उडाल्यानं टाकीचा स्फोट झाला. या स्फोटानं लागलेल्या आगीत आमदार देशमुख यांचा हात भाजला तर दोघं जखमी झाले. सरकार जर अशीच परीक्षा जर आमच्या सर्वांची घेत असेल तर हे आंदोलन अजून तीव्रतेने वाढेल. सांगलीत तर शिवसेनेनं बंदची हाक दिली. या बंदला व्यापारी संघटनांनी पाठिंबा दिल्यानं शहरातले सर्व व्यवहार ठप्प झाले होते. कोल्हापूरमध्येही शिवसेनेनं बंद पुकारला होता. या बंदलाही चांगला प्रतिसाद मिळाला. पुण्यातही भाजप आणि मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यावेळी रास्ता रोको करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. गेली 3 वर्षामध्ये 30 रुपयांनी जर पेट्रोल वाढ करत असाल तर मला असं वाटतं की सर्वसामान्य नागरिकाचा काना मोडला जाणार आहे. सर्वसामान्य नागरिक रस्त्यावरती फिरू शकणार नाही, कारण त्याच प्रमाणामध्ये महागाईला सुद्धा सामोरं जावं लागणार आहे. औरंगाबाद मध्ये तर शिवसेनेनं वाहनं ढकलून सरकारचा निषेध केला. रायगड जिल्ह्यात शेकापनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. दरवाढ मागे घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. अहमदनगरमध्येही भाजपनं बैलगाडी मोर्चा काढत सरकारचा निषेध केला. आता जनतेच्या या रोषाची दखल सरकार कशा पद्धतीनं घेतं ते महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, आयबीएन लोकमत.